तर सुरुवातीलाच त्यांनी दिलेलं आहे की ॲनिमल हजबंडरी लाईव्ह स्टॉक सुपरवायझर म्हणजे पशुसंवर्धन विभागामध्ये पशुधन पर्यवेक्षकाचाच हा मॉक टेस्ट पेपर त्यांनी दिलेला आहे. आणि इथे सुरुवातीला त्यांनी असं दिलेलं आहे की हा जो मॉडेल क्वेश्चन पेपर आहे हा फक्त प्रॅक्टिसच्या पर्पजने दिलेला आहे. याचे हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील किंवा दर्जा असाच असेल असं काही नाही आहे, असं स्पष्ट त्यांनी सुरुवातीलाच इथं डिस्क्लेमरमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर याच्यातले सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी आणि इंग्लिश या विषयांचे जे प्रश्न आहेत ना, ते तलाठी परीक्षेसाठी जो मॉडेल क्वेश्चन पेपर दिला होता तर त्यातलेच जवळपास सर्व प्रश्न आहेत. एखाद दुसरा प्रश्न त्यांनी नवीन दिलेला आहे, परंतु जे टेक्निकल विषयावर त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत पशुधन पर्यवेक्षकासाठी प्राण्यांवर आधारित, ते मात्र पूर्णपणे नवीन प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांची विभागणी करायची झालं तर सामान्य ज्ञानवर साधारणपणे 17 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत, मराठी व्याकरणावर 20 प्रश्न विचारलेले आहेत, इंग्लिश ग्रामरवर आधारित 18 प्रश्न आहेत, बुद्धिमत्ता चाचणीवर 90 प्रश्न विचारलेले आहेत, आणि जे टेक्निकलचे आहेत प्राण्यांवर आधारित ते साधारणपणे 43 प्रश्न विचारलेले आहेत. आणि ते पूर्णपणे फक्त प्राण्यांवरच आहेत, म्हणजे प्राण्यांच्या जाती असतील, त्यांच्या खाद्य असेल, दुधाचं प्रमाण असेल गाईच्या आणि म्हशीच्या, म्हणजे जे वेगवेगळे प्राणी आहेत त्या प्राण्यांवरच हे प्रश्न विचारलेले आहेत. तर आता आपण या व्हिडिओमधील जे सामान्य ज्ञानचे प्रश्न विचारलेले आहेत 17, त्यांची उत्तरं पाहूया. तर पहिला प्रश्न असा आहे, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर ह्यांनी बांधले. तर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर गुरु रामदास यांनी बांधलेले आहे. पर्यायानुसार त्याचं आपण उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये ॲटोमोबाईल निर्मिती हब कुठे स्थित आहे. तर महाराष्ट्रामध्ये ॲटोमोबाईल निर्मिती हब चाटण या ठिकाणी स्थित आहे. चाटण हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं. आता काही जणांना वाटेल की औरंगाबादला सुद्धा ॲटोमोबाईलची निर्मिती होते, परंतु औरंगाबादला महत्त्वाच्या दोनच कंपन्या आहेत, बजाज आणि दुसरी स्कोडा. चाटण या ठिकाणी संपूर्ण जगामधील ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, ह्युंडई असेल, अमेरिकेची जनरल मोटर्स असेल, जर्मनीची फोर्स वॅगन असेल, असे जे टाटाचं प्लांट आहे तिथं, बजाजचा सुद्धा प्लांट आहे, महिंद्राचा सुद्धा प्लांट आहे, म्हणजे जगातले जे नामवंत ब्रँड आहेत त्या सर्व ब्रँड, म्हणजे ॲटोमोबाईल फील्डमधले सर्व ब्रँड ज्या कंपन्या चाटण या ठिकाणी आहेत. आणि म्हणूनच चाटण हे ऑटोमोबाईल निर्मिती हब म्हणून जेराच्या पाठीवर नामांकित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 68व्या प्रजासत्ताक दिनी कोणाला अशोक चक्र दिलं गेलं. तर 68व्या प्रजासत्ताक दिनी हवालदार हनरपन दादा यांना अशोक चक्र दिलं गेलं. हा खूप परीक्षांना त्यांनी प्रश्न दिलेला आहे. केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत. तर केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाचे वर्तमान अध्यक्ष प्रसून जोशी हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशामध्ये जर तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला बाधा होऊ शकते. तर पर्यायानुसार याचं उत्तर शीत ज्वर हे आहे, की शीत ज्वर यामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला बाधा होऊ शकते. पिंजरा या सुपरहिट मराठी सिनेमाचे दिग्दर्शक कोण होते. तर पिंजरा या सुपरहिट मराठी सिनेमाचे दिग्दर्शक व्ही शांताराम हे होते. व्ही शांताराम हे त्याचं उत्तर आहे. मन्नारची खाडी भारताला खालीलपैकी कोणत्या देशापासून वेगळे करते. तर मन्नारची खाडी भारताला श्रीलंका या देशापासून वेगळे करते. तर श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान मन्नारची खाडी आहे. भारताचे सगळ्यात दीर्घकाळ पंतप्रधानपदी असलेले नेते कोण होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे सगळ्यात दीर्घकाळ पंतप्रधानपदी असलेले नेते होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू हेच भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. आणि पंडित जवाहरलाल नेहरू हेच आधुनिक भारताचे शिल्पकार सुद्धा आहेत. भारतीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती डॅश डॅश हे करतात. तर भारतीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. भारताचे राष्ट्रपती हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला. तर प्रतापगडाच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह डॅश डॅश यांचा आहे. तर गीतांजली हा काव्यसंग्रह
रवींद्रनाथ टागोर यांचा आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली या काव्यसंग्रहासाठीच नोबेल पुरस्कार मिळालेला आहे साहित्यामधील. आणि रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहेत. 2018 जनगणनेनुसार डॅश डॅश हे भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्येचं शहर आहे. तर 2018 जनगणनेनुसार मुंबई हे भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्येचं शहर आहे. मुंबई हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधून लोकसभेच्या किती जागा आहेत? तर महाराष्ट्रामधून लोकसभेच्या 48 जागा आहेत. 48 हे त्याचं उत्तर येतं. ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू डॅश डॅश ही आहे. तर ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल ही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, टेलिकॉम कमिशनने डॅश डॅश याला कुठल्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी वापरायचा नंबर म्हणून मान्यता दिली आहे. तर टेलिकॉम कमिशनने 112 याला कुठल्याही प्रकारच्या आणीबाणीच्या प्रसंगी वापरावायचा नंबर म्हणून मान्यता दिली आहे. आणि 1098 जे आहे ते चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर आहे, तोही लक्षात असू द्या तुमच्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वापरलेल्या लोखंडावर झिंकचे लेपन केलेले असते, यामुळे मदत होते. तर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वापरलेल्या लोखंडावर झिंकचे लेपन केलेले असते, यामुळे झीज आणि गंजण्यास प्रतिबंध होण्यात मदत होते, ही त्याचं उत्तर आहे. 2018 या वर्षासाठी लोकसभेचे अध्यक्ष कोण आहे? तर 2018 या वर्षासाठी लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन ह्या होत्या 2018. आणि आत्ता 2001 म्हणजे नवीन जी लोकसभा अस्तित्वात आली याच्यामध्ये ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये 2018 विचारलेलं आहे, त्यामुळे मी उत्तर सुमित्रा महाजन दिलेलं आहे. परंतु सध्या आत्ता जी नवीन लोकसभा अस्तित्वात आली त्याचे अध्यक्ष मात्र कोण आहेत? ओम बिर्ला हे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सगळ्यात मोठा खंड यापैकी कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सगळ्यात मोठा खंड हा आशिया खंड आहे. आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. एक दोन मिनिट तयारी कशी केली पाहिजे किंवा कोणत्या घटकावर जास्त भर दिला पाहिजे याविषयी माहिती देतो. तर सर्वात जास्त तुम्हाला टेक्निकलवर प्रश्न येणार आहेत, किमान 40 तर प्रश्न येणारच आहेत. या पेपरमध्ये त्यांनी 43 प्रश्न दिलेले आहेत. आणि या टेक्निकलसाठी प्राण्यांच्या जाती, त्यानंतर जे मांस आहेत मांसाहारी प्राण्यांच्या जाती, दुधावर प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी, प्राण्यांचे आजारावर प्रश्न विचारलेले आहेत, त्यानंतर रेतन पद्धतीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर हे सर्व तुम्ही व्यवस्थित करा. आणि यासाठी तुम्ही जो डिप्लोमा केलेला असेल डेअरीचा त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम होता तो व्यवस्थित करा. त्याशिवाय इतरही प्राण्यांच्या जातीवर त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत, बदक असेल, त्यानंतर कोंबड्या असतील. तर कृषी घटकाचं कोणतं पुस्तक तुमच्याकडे असेल, KSAGR असेल किंवा भगीरथ पब्लिकेशनचं, तर त्याच्यामध्ये प्राण्यांविषयी माहिती देणारे काही चॅप्टर्स आहेत, त्यामधनंसुद्धा व्यवस्थित वाचा, म्हणजे तुमचा तो घटक कम्प्लीट होईल. आणि तुम्ही यामध्येच एज्युकेशन घेतलेलं असल्यामुळं पशुसंवर्धन विभागामध्ये तर व्हेटरनरीमध्ये तुम्ही जे काही जणांनी एज्युकेशन घेतलेलं असेल तर तोही अभ्यास तुम्हाला या ठिकाणी कामाला येईल. आणि माझं स्वतःचं मत असं आहे किंवा सल्ला असा आहे की जे 40 प्रश्न आहेत टेक्निकल त्यामध्ये तुम्ही 35 आसपास तरी राहायला पाहिजेत. म्हणजे 40 पैकी 35 मार्क जर तुम्ही या तांत्रिक प्रश्नांमध्ये मिळवले मग इतर जे घटक आहेत मराठी इंग्लिश गणित हे सोपंच असणार आहे. फक्त GK मध्ये ते काही विचारतायत त्याचा काही नियम नाही आहे. मग टेक्निकलवर जास्तीत जास्त मार्क्स मिळवा, त्यानंतर मराठी इंग्लिश आणि गणित याच्यामध्ये सुद्धा जवळपास आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतील, कारण सोपे प्रश्न विचारतात ते, फक्त GK मध्ये काहीही विचारतात. तर अशा पद्धतीची तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. टेक्निकल प्रश्नांवर जास्त भर, तिथं जास्तीत जास्त मार्क्स 35+, त्यानंतर मराठी इंग्लिश आणि गणित जवळपास आउट ऑफ मिळालं पाहिजे, आणि मग GK मध्ये जेवढे मिळतील तेवढे मिळवण्याचा प्रयत्न करायचा.
तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.